मागील 2 ते 3 दिवसांपासून वातावरणात बदल होऊन उष्णतेचा पारा अधिकच चढल्याचं दिसून येत आहे. गुरुवारी दुपारी 3 च्या सुमारास शहरातील तापमान 39 अंश सेल्सिअस एवढं असल्याचं दिसून आलं. या वाढत्या उन्हाच्या तडाख्यानं कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत असून घामाच्या धारा निघतात. उन्हाचा वाढता पारा ही चिंतेची बाब ठरत असून त्याचा आरोग्यावर देखील परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरोग्य विभागानं देखील काळजी घेण्याचं आवाहन केलंय. ठाणे शहरात मार्चच्या सुरुवातीपासूनच कधी थंडी तर कधी कडक उन्हाळा असा वातावरणाचा खेळ सुरू आहे. त्यात मागील काही दिवसांपूर्वी ठाणेकरांनी सुखद गारव्याचा आनंद देखील घेतला असं असताना 2 ते 3 दिवसांपासून पुन्हा वातावरणात झालेल्या बदलामुळे उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली. सकाळपासून ते रात्रीपर्यंत तापमानाचा पारा हा चढाच असल्याचं चित्र दिसतंय. शालेय मुलांच्या परीक्षा सुरू झाल्यानं त्यांनाही या उन्हाचा फटका सहन करावा लागतोय. गुरुवारी दुपारचं तापमान हे 39 अंश सेल्सिअस पर्यंत गेलं होतं तर सकाळचं तापमान 35 अंश सेल्सिअस इतकं होतं. दुपारी 3:30 ते 4:30 वाजण्याच्या सुमारास सूर्य चांगलाच तळपताना दिसला. त्यामुळे अनेकांची पावलं थंड पेय पिण्याकडे वळल्याचं दिसत होतं. रसवंतीगृहात लोक उसाच्या रसाचा आस्वाद घेताना दिसून आले. या वाढत्या तापमानानं ठाणेकर नागरिकांनी घर आणि ऑफिसमधील एसीत बसून थंडगार हवेत राहण्यात जास्त पसंत केलं.